मंदिरामध्ये पूजा करण्यावरून पुजाऱ्यासह 4 जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी कुर्ल्यामध्ये घडली. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते. ही मारहाण झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जखमींची भेट घेतली. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे संबंधित व्यक्तीसह अनधिकृत कामांवर देखील कारवाई करण्याचे आदेश मंगल प्रभात लोढा यांनी दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.